सिंपल लिव्हिंग या माझ्या युट्यूब चॅनलवर मी सगळ्या मैत्रिणींचं माझं स्वागत करते. आज मी पालक पनीर करणार आहे. पालक पनीर करण्याच्या बऱ्याचशा टिप्स वगैरे वेगळ्या वेगळ्या प्रत्येकाच्या असतात, पण मी ज्या पद्धतीने करते ना ते माझं मला तरी खूप सोपं वाटते रेसिपी. बघा तुम्हाला कशी वाटते. मी आधी साहित्य दाखवून घेते. हे पालक आहे, कांदा, टोमॅटो. हे दोन कांदे मी मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत. दोन मीडियम साईजचे टोमॅटो चिरून घेतले. लसूण घेतलं 10-12 पाकळ्या. थोडंसं आलं आहे. मिरच्या आहेत 2-3. हा गरम मसाला आहे 1 चमचा. जिरा पावडर, धणा पावडर, लाल तिखट. मी काजू थोडे भिजत घातलेले आहेत, त्यामुळं पण एक चांगली टेस्ट येते. पुन्हा हे पनीर आणि बटर थोडं आपल्याला लागणार आहे. हा एक जुडी पालक मी स्वच्छ धुवून वगैरे घेतलेला आहे निवडून. आणि इथं ना मी ह्या पातेल्यामध्ये 2 लिटर पाणी घेतलेलं आहे, जे उकळलं आहे माझं पाणी. त्यात मला हे पालक टाकायचं आहे. फक्त 2 मिनिटं मी ठेवणार आणि बंद करणार आहे. रंग बदलू द्यायचा नाही आहे. थोडंसं सॉफ्ट झालं ना की बस झालं. पाणी उकळल्यामुळे ना टाकल्यानंतर लगेचच त्याचा रंग म्हणजे सॉफ्ट होते पालक. त्यामुळे गॅस पटकन बंद करायचा 2 मिनिटातच. हे पालक आता मी स्ट्रेनरमध्ये काढून घेते निथळून. हे आपण साईडला थोडंसं थंड व्हायला ठेवून द्यायचं. तोपर्यंत पालक आपलं थंड करायला ठेवले, तोपर्यंत आपल्याला ना हे टोमॅटो कांदा वगैरे थोडंसं परतून घ्यायचं ग्रेव्हीसाठी. 2 चमचे मी तेल घातलेलं आहे. थोडे जिरे टाकूया आपण, त्याची चव छान येते. त्यानंतर त्यात टाकायचा आपल्याला कांदा. लसूण टाकायचं त्यातच. मिरच्या टाकायचे आणि आलं टाकायचं. आणि हे ना कांदा थोडासा नरम होईपर्यंत 1-2 मिनिटं परतून घ्यायचं. कांदा थोडासा नरम झालाय. आता आपल्याला त्यात टोमॅटो टाकायचे आणि जे काजू मी भिजत घातलेत ना ते पण थोडेसे टाकायचे. आणि आता थोडासा टोमॅटो नरम पडूपर्यंत आणखीन थोडंसं परतून घ्यायचं. एक 2 मिनिटं आपण झाकून ठेवलं ना तरी पण हे पटकन मऊ पडतात. आता आपण काढून बघितलं हे नरम झाले. आता इतकंच करायचं, याच्यापेक्षा जास्त नाही, कारण नंतर ही ग्रेव्ही याच्यामध्ये पण थोडीशी परतली जाते. आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे मिश्रण. हे थंड झालं आहे आता आपलं मिश्रण सगळं. आता ना आपण हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी तळात घालून घेऊया. आता हे पालक आहे ना जे आपण पाण्यामध्ये उकळून ठेवलेलं आहे ते पण ह्या मिश्रणाच्या वरच घातले मी. हे एकत्र आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचंय. वेगळी पिवरी करायची काही गरज नाही. एकाच वेळेला हे दोन्ही पण खूप छान बारीक केलं जातं. पालकचं हे मिश्रण आपण जे मिक्सरला वाटून घेतले ना ते छान तयार झाले. बघा हे असं इतकं थिक आणि एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायची आपल्याला. थोडं सुद्धा त्यात काही नाहीये, पूर्ण स्मूथ पेस्ट झालेली आहे. आता आपण ही पालक पनीरची फोडणी करायला तयार चालू करूया. गॅसवर पॅन ठेवलाय मी, त्यामध्ये मी बटर घालते. आधी 1 चमचा बटर घातले मी. बटर तळल्यानंतर मी त्यात लसूण घालते. लसूण थोडासा ब्राऊन होईपर्यंत थोडासा परतून घ्यायचा आपण. लसूण परतला गेलाय. आता ह्यात ना आपण मसाले घालून घ्यायचे. धनापूड, जिरापूड, लाल तिखट आणि थोडंसं हिंग साईडला टाकेन. हे मिक्स करायचं व्यवस्थित. मसाले चांगले परतले गेले की त्यामध्ये आपल्याला टाकायचंय पालकची आणि याची जी ग्रेव्ही केलेली आहे ना ती टाकायची. गॅस बंद करायचा आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. मिक्सरच्या भांड्यात मी पालक शिजवलेलं जे पाणी होतं ना तेच पाणी मी एक फुलपात्र ह्यात घातले आणि ते पाणी मी आता ते ह्यात ओतते. आता आपण गॅस चालू केलाय. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळी येऊ द्यायची. आधी त्याला उकळी आणि आता ह्यात थोडीशी साखर घालते मी, म्हणजे तुरटपणा जो असतोय ना पालकचा तो वाटत नाही. आणि मीठ घालायचंय आपल्याला.
हे मिक्स करते मी व्यवस्थित. मी गरम मसाला मागे ठेवला होता, तो आत्ता घालायचा आहे आपल्याला गरम मसाला. हा मी घरी केलेला गरम मसाला आहे, ह्याची पण मी रेसिपी नंतर टाकेन. इथे त्यानंतर पनीर टाकायचे. थोडस चीज घेतलंय मी हे एवढं, ते आपल्याला ना ह्याच्यावर खिसून टाकायचंय. चीज त्याच्यावर टाकल्यामुळे ना एक रिच टेक्स्चर येते, त्याला खाताना खूप छान वाटते. बटर टाकते एवढं वरून, त्यामुळे पण एक चांगली टेस्ट येते. गॅस बंद केलाय मी आता. पालक पनीर झालेलं आहे. आता आपण ना वरून घरच्या दुधाची साय काढलेली ती फेटून घेतली मी, आणि ते क्रीम आहे ना ते असं यांच्यावर गार्निशिंगला आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर मी पनीर थोडंसं साईडला ठेवलं होतं, ते खिसून घालायचंय थोडं पनीर वरून. आपलं पालक पनीर तयार झालंय. सेम असं जे असं करून बघा तुम्ही, आणि याच्या प्रतिक्रिया मला द्या. खूप छान लागते आणि पटकन होते, जास्त काही गोंधळ नाहीये. आणि करून बघितल्यानंतर मला मस्त मस्त छान छान प्रतिक्रिया पाठवा. थँक्यू.